अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बोधवड चौफुल्ली येथे असलेल्या द बेस्ट किराणा या दुकानात काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जवळपास 6 ते 7 लाखाच्या मालावर डल्ला मारलाय। रात्री दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊनची भिंत पाडून खाद्यतेलाच्या पाऊचच्या बॉक्ससह साबणाचे बॉक्स आणि इतरही सामान एका बुलेरो गाडीतून वाहून नेले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समजले असल्याची माहिती दुकानाचे मालक अभय बोहरा यांनी माध्यमांसमोर दिली आहे। सदरच्या चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या काही महिन्यांमध्ये जामनेर पोलीस स्टेशनला असे बरेच गुन्हे दाखल झाले आहेत। त्यांचा अद्यापही तपास लागलेला नाही आहे, परंतु या घटनेने आता नव्याने रुजू झालेले PI किरण शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले। आता PI या घटनेचा कसून तपास करतील का? या घटनेतील चोरट्यांना पकडण्यात तरी पोलिसांना यश येईल का? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। साधारण सकाळी 6:30 दरम्यान या गल्लीत राहणाऱ्या मायूर चोरड्यांना मला फोन करून सूचना दिली की आपल्या दुकानात चोरी झालेली आहे। इथून मी घरून तातडीनं 2 मिनिटात तिथे स्पॉटवर पोचलो, बघितले असता मागच्या बाजू चोरट्यांनी फोडलेली आहे आणि त्यातून त्यांनी सोयाड्राफ, तपकिरीच्या पेट्या, साबणाच्या पेट्या असा आदमाचे 6-7 लाखाचा माल चोरीला नेलेला आहे। CCTV मध्ये फुटेजच्या अंतर्गत बोलेरो भरून त्यांनी सर्व सामान नेलेले। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।